गोष्ट आपण आज 12वा पाठ शिकणार आहोत आणि त्या 12व्या धड्याचं नाव आहे येशू बालकाचे मित्र आहे. काय आहे? येशू बालकाचे मित्र आहे. तर आपण आजची क्लासची सुरुवात एका ऍक्शन सॉंगद्वारे करूया. चला माझ्या मागे तुम्ही भी म्हणा आणि सोबत म्हणूया आणि ऍक्शन भी करूया. चला 1 2 3 गो. आम्ही छोटे बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटे बाळे देवाचे मंदिर, प्रार्थना करीतो देव बापा, प्रार्थना करीतो देव बापा, छोटे माझे हात भक्तीने जोडून, छोटे माझे हात भक्तीने जोडून, प्रार्थना करीतो देव बापा, प्रार्थना करीतो देव बापा. आम्ही छोटे बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटे बाळे देवाचे मंदिर. प्रिय मुली मुलांनो, माता त्यांच्या लेकरांना घेऊन येशूकडे आल्या, जेणेकरून येशूने त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना करावी. परंतु शिष्यगण त्यांना येशूकडे जाण्यास मनाई केले. त्या क्षणी येशू म्हणाला, बालकास माझ्याकडे घेऊन घ्या, त्यास मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारखेच आहे. हे कुठे लिहिलं आहे? लूक 18:16 मध्ये. येशू त्यांच्याकडे आलेल्या मुलांना डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. तो आपल्यालाही आशीर्वाद देतो. प्रिय मुली मुलांना, आपण सारे जण मिळून म्हणूया, प्रेमाची मूर्ती प्रभू येशू, तुल्य तुझे बालक आम्ही, प्रभू चरणी येतो आम्ही, द्यावे आशिष दानामा, बालकांना जवळ येऊ द्या, मज जवळी त्यांना राहू द्या, मज जवळून त्या शिकू द्या, सत्कर्म करीत वाढू द्या. आणखी एकदा, प्रेमाची मूर्ती प्रभू येशू, प्रिय तुझे बालक आम्ही, प्रभु चरणी येतो आम्ही, द्यावे आशिष दानामा, बालकांना जवळ येऊ द्या, मज जवळी त्यांना राहू द्या, मज जवळून त्या शिकू द्या, सत्कर्म करीत वाढू द्या. खूप छान. प्रिय मुलांनो, येशू बालकावर खूप प्रेम करतो, तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो, माझ्यावरील देखील खूप प्रेम करतो, मला सदैव आशीर्वाद देतो, तुम्हाला सदैव आशीर्वाद देतो. आपण सर्व सदैव येशू बरोबरच राहील अशी आपण दृढ आशा बाळगूया. सर्वजण हात जोडूया आणि माझ्या मागे म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, तू मुलांवर प्रीती करीतोस, प्रीती करीतोस, मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करीतो, आणखी एकदा, हे प्रभू येशू, जोराने म्हणा, आवाज ऐकायला येत नाही आहे. हे प्रभू येशू, तू मुलांवर प्रीती करीतोस, मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करीतो. छान. प्रिय मुली मुलांनो, आपण पाठांतर करूया, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका. हे आपण लूक 18:16 मध्ये बघतो, पाठांतर करून आले पाहिजे. तर आपण आजची क्लासची समाप्त एक प्रार्थनाद्वारे करूया. सर्वजण हात जोडा, डोळे मिटा आणि मनातल्या मनात माझ्या मागे म्हणा, हे प्रभू येशू, तो खूप सुंदर आहे, खूप सुंदर बालक असून तो बालकांना तुझ्याजवळ बोलवून आशीर्वाद देत होते. हे प्रभू येशू, तू आज मला आशीर्वादित कर, जेणेकरून मी प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये तुझ्या सोबत राहीन आणि तुझ्या आशीर्वादात सतत वाढत जाण्यासाठी तू मला आशीर्वादित कर. पिता आणि पुत्र आणि
पवित्र आत्मा यांचे नावे आमेन आमेन.